नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट साठी आणि हवामानासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 4 दिवस राज्यात धो पाऊस। हवामान विभागाचा अंदाज। सध्या कोकणमध्ये, महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाठी पोषक स्थिती तयार होत आहे, कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे। आज आणि उद्या म्हणजेच कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर अनेक ठिकाणी उद्यापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या अरबी समुद्राच्या पूर्व मध्य परिसर आणि कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान चक्रकार वारे स्थिती आहे। ही स्थिती समुद्र सपाटीपासून ते किनारपट्टापर्यंत असून ती 3.1 किलोमीटर उंचीवर आहे। तसेच उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। दरम्यान उकाड्यात ही वाढ होत असून तापमानात वाढ होताना दिसून येत आहे, त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। शेतकरी मित्रांनो, पुणे परिसरातही काही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या मध्यम स्वरूपाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे। या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर पुढील 4 दिवस राज्यात पुन्हा धो पावसाचा अंदाज आहे। कोकणमध्ये, महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत असून काही दिवसापासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे त्यामुळे पुढील 3-4 दिवस ही स्थिती कायम राहणार आहे। कोकण आणि विदर्भात ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर उद्या आणि परवा राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। सध्या अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर आणि कर्नाटकच्या किनारपट्टी दरम्यान चक्रकार वारे स्थिती आहे। काही भागात जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण आहे। दरम्यान उकाड्यात वाढ होत आहे, तापमानात वाढ होताना दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।